गणितीय जाळीवर बेरीज कशी शिकायची आहे ते आपण पाहणार आहोत। ही आहे गणितीय जाळी। या गणितीय जाळीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या चारही क्रिया सहज सोप्या करणार आहोत। प्रात्यक्षिकामधून, कृतीमधून आपण किंवा बेरजेच्या गोष्टीमधून, वजाबाकीच्या गोष्टीमधून बाकीची उदाहरणे पाहिली, परंतु संख्येच्या माध्यमातून घेण्याच्या अगोदर जर आपण या मॅथमॅटचा किंवा गणितीय जाळीचा वापर केला तर निश्चित विद्यार्थ्यांच्या मनावर बेरीज ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मदतच होणार आहे। पाहूयात, पहा यामध्ये दशकाच्या 10 रांगा आहेत। एक दशकाच्या म्हणजे 100 सोंगट्या या ठिकाणी आहेत। एक दशकाची एक लाईन, दुसरी दशकाची दुसरी लाईन, प्रत्येक रांगेमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या या सोंगट्या आपण पाहत आहोत। आता याच्या मदतीने आपण बेरीज कशी करणार आहोत तर पहा, विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून किंवा खेळ खूप आवडतो आणि खेळाच्या माध्यमातूनच जर आपण खेळातून जर शिक्षण घेतलं तर निश्चितच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायला आणि अभ्यास करायला आवडतो। पाहूयात या गणितीय जाळीच्या माध्यमातून बेरीज ही संकल्पना अधिक कशी मजेदार होणार। पहा, आपण उदाहरण 2 + 5 हे जर दिलं तर विद्यार्थ्यांना माहिती आहे की एकत्र करणे म्हणजे बेरीज करणे। मग एकत्र काय करायचं तर विद्यार्थ्यांना आपण खड्याच्या माध्यमातून, गोट्याच्या माध्यमातून, गजग्याच्या माध्यमातून किंवा आणखी वस्तू रूपातून आपण बेरीज पाहिलेली आहे, परंतु या मॅथमॅट वरती यामधील सोंगट्या वापरून आपण बेरीज कशी करायची तर इकडे आपण पाहणार आहात। पहा, 2 एवढ्या 2 सोंगट्या ठेवल्या आणि 5 एवढ्या 5 सोंगट्या ठेवल्या तर बरोबर 2 + 5 ची बेरीज इथे विद्यार्थी 7 लिहिणार आहे। आता तेच आपण मॅथमॅट वरती करणार आहोत। 2 संख्येएवढ्या 2 सोंगट्या आपण इथे लावलेल्या आहेत, 1 आणि 2। त्यानंतर 5 एवढ्या सोंगट्या आपण त्याच्या पुढे सलग लावणार आहोत, मोजून 1, 2, 3, 4 आणि 5। पहा, 2 संख्येएवढ्या सोंगट्या मी अगोदर 2 लावल्या, पुढच्या 5 संख्येएवढ्या इथे 5 सोंगट्या लावल्या। विद्यार्थी बरोबर, आता पूर्ण एकत्र करणे म्हणजे बेरीज करणे ही त्यांची संकल्पना स्पष्ट झालेली। आता एकत्र मोजायचे, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 बरोबर विद्यार्थी इथे बेरीज 7। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना दुसरं उदाहरण जर दिलं, 3 + 5 पहा, विद्यार्थी बरोबर लावणार आहेत, अगोदर 3 संख्या लावणार आहेत, 1, 2 आणि 3 संख्येकडे बघूनच संख्या लावायच्या। त्यानंतर दुसऱ्या संख्या असणार आहेत 5, 1, 2, 3, 4 आणि 5 कारण आपली संख्या 5 आहे। आता पूर्ण मोजायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 8, 3 + 5 = 8। अशा पद्धतीने आपण अनेक उदाहरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या मॅथमॅट वरती बेरजेची असंख्य उदाहरणे आपण दृढीकरणासाठी घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना मजेशीर हसत खेळत मनोरंजनातून बेरीज हा घटक